हॅलो फ्रेंड्स, प्राचीस किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे शेपूवडा किंवा शेपू डाळवडा. बऱ्याच जणांना शेपूची भाजी आवडत नाही, कारण त्याचा एक वेगळ्या प्रकारचा स्मेल येतो. बरेच लहान मुलं शेपूची भाजी खात नाहीत. जर तुम्ही त्यांना या प्रकारचे मस्त आणि टेस्टी असे हे शेपू डाळवडा दिला तर ते नक्की आवडीने खातील. सध्या मस्त पावसाला सुरुवात झाली आहे आणि या दिवसांमध्ये काहीतरी गरमागरम मस्त कुरकुरीत असं आपल्याला खायची इच्छा होते. तुम्ही या प्रकारचे हे शेपूवडे एकदा ट्राय करून बघा. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. बनवायला खूप साधी सोपी आणि पटकन तयार होणारी रेसिपी आहे. अगदी बेसिक घरगुती साहित्यांमध्ये तुम्ही इतके छान कुरकुरीत असे वडे तयार करू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धी जुडी शेपूची भाजी या प्रकारे निवडून घेतलेली आहे. खूप जास्त देठ या वड्यांसाठी वापरायचे नाहीत. या प्रकारे ही भाजी निवडून घ्यायची आहे आणि ती स्वच्छ धुवून कट करून घ्यायची आहे. या प्रकारे इथे मी भाजी कट करून घेतलेली आहे. आता यानंतर शेपूवडे बनवण्यासाठी इथे मी एक वाटी चण्याची डाळ 3 ते 4 तासांसाठी भिजवून घेतलेली आहे. इथे ही डाळ या प्रकारे भिजली जायला हवी. इतपत पाणी घालून ही डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे. आता या डाळीमधील 2 चमचे डाळ मी बाजूला काढून घेतलेली आहे, जी आपण वड्याच्या मिश्रणामध्ये नंतर वापरणार आहोत. आता इथे बाकी सर्व डाळ यातील पाणी काढून मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. आता यानंतर यामध्ये 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा, त्यानंतर इथे हिरव्या मिरच्या या प्रकारे मी कट करून घातलेल्या आहेत. मिरच्यांचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि 10 ते 12 लसूण पाकळी आणि थोडे जिरे घातलेले आहेत. त्याचसोबत थोडी कोथिंबीर देखील घालायची आहे. आणि आता हे सर्व साहित्य पाणी न घालता मिक्सरमध्ये थोडे जाडसर वाटून घ्यायचे आहे. चमच्याने अधूनमधून मिक्स करत राहून पाणी न घालता इथे मी ही डाळ या प्रकारे वाटून घेतलेली आहे. खूप जास्त बारीक पण डाळ इथे वाटण्याची गरज नाही. आता यानंतर यामध्ये मी 2 चमचे बाजूला काढून घेतलेली ही चण्याची डाळ घातलेली आहे. त्यासोबत चवीप्रमाणे मीठ, थोडीशी हळद, किंचितसे लाल मिरची पावडर, कारण आपण ऑलरेडी यामध्ये हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे, त्यामुळे इथे मी लाल तिखट थोडेच वापरत आहे. यानंतर 1/2 चमचा धने पावडर, 1/2 चमचा जिरे पावडर, त्याचसोबत 1 मीडियम साईजचा बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे. आणि 1/2 लिंबाचा इथे मी रस घातलेला आहे. याऐवजी तुम्ही आमचूर पावडर देखील वापरू शकता. त्यासोबत किंचितशी साखर घालायची आहे. आणि आता यामध्ये बारीक कट करून घेतलेली ही शेपूची भाजी घालायची आहे. आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे. आता हे सर्व साहित्य पाणी न घालताच इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. हे मिश्रण थोडे असे पातळ बनते. आता यामध्ये मी किंचितसा सोडा घातलेला आहे, कारण यामुळे हे वडे छान फुगले जातील आणि त्याला छान जाळी सुटून येईल. आता पुन्हा एकदा हे सर्व साहित्य मी मिक्स करून घेतलेले आहे. हे मिश्रण तुम्ही वडे बनवण्याच्या आधी बनवून घ्यायचे आहे आणि लगेचच याचे वडे बनवून घ्यायचे आहेत, कारण मिठामुळे आणि भाजीमुळे याला पाणी सुटते. आता इथे मी तेल गरम करून घेतलेले आहे आणि यामध्ये हातांवरती 1-1 वड्याचे पीठ घेऊन या प्रकारे थोडे प्रेस करून याचे वडे या तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला हे वड्याचे मिश्रण थोडे पातळ वाटत असेल तर यामध्ये तुम्ही अजून 2 ते 3 चमचे बेसनचे पीठ घालू शकता. या प्रकारे इथे मी हे वडे तयार करून या तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत. आणि आता यानंतर अगदी लो टू मीडियम हीटवरती हे वडे आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. चण्याच्या डाळीचा वापर इथे केलेला असल्यामुळे हे वडे छान कुरकुरीत बनतात. इथे मी या प्रकारे हे वडे तयार करून घेतलेले आहेत. मस्त छान कुरकुरीत आणि टेस्टी असे हे वडे बनतात. आता याच पद्धतीने बाकी सर्व वडे तयार करून घ्यायचे आहेत आणि या तेलामध्ये सोडून छान तळून घ्यायचे आहेत.
इथे महत्त्वाची गोष्ट ही की हे वड्याचे मिश्रण तुम्ही वडे बनवण्याआधीच तयार करून ठेवायचे आहे. जर हे मिश्रण तुम्ही खूप जास्त वेळासाठी तयार करून ठेवले तर त्याला पाणी सुटून ते पीठ पातळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वडे बनवण्याआधी थोडा वेळ हे पीठ तयार करून घ्यायचे आहे. आणि जितकी व्यवस्थित तुमची डाळ भिजली असेल तेवढे छान कुरकुरीत हे वडे तयार होतात. इथे मी याच प्रकारे बाकी सर्व वडे तळून घेतलेले आहेत आणि खाण्यासाठी हे मस्त कुरकुरीत आणि टेस्टी असे शेपू वडे तयार आहेत. अशा प्रकारे जर तुम्ही फक्त डाळ भिजवून ठेवली तर झटपट तुम्ही यापासून हे शेपू डाळ वडे तयार करू शकता. खूप छान कुरकुरीत आणि मस्त असे हे वडे तयार होतात. इथे आपण पाहू शकतो यातील वड्यांचे टेक्स्चर आतमध्ये देखील छान आलेले आहे आणि मस्त जाळीदार असे हे वडे तयार झालेले आहेत. अशा प्रकारे जे शेपूची भाजी खात नाहीत त्यांना जर तुम्ही या प्रकारचे वडे बनवून दिले तर ते त्यांना नक्कीच आवडतील. आणि या पावसाच्या दिवसांमध्ये तुम्ही या वेगळ्या प्रकारचे मस्त टेस्टी कुरकुरीत आणि खमंग असे शेपू डाळ वडे नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.